नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे आपल्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण सर्वांनाच माहीत आहे की आपल्या भारत देशामध्ये व आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं. याही वर्षी देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात तीनही हंगामामध्ये कांदा पिकाची लागवड केली होती आणि अजूनही काही कांद्याची लागवड केली जात आहे. म्हणजे खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम असेल, रांगडा हंगाम असेल, उन्हाळी असेल, ह्या दोन तीन चार हंगामामध्ये लागवड केली जाते, अजूनही करतात. यावर्षी रब्बी हंगामात झालेल्या अतिपावसामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आणि त्यामुळे परिणामी कांदा पिकाला बाजारामध्ये चांगला भाव मिळाला. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाचं योग्य नियोजन केलं त्यांचे उत्पादन समाधानकारक निघाले व त्यांचेच कांदा पिकामुळे पैसे झाले. परंतु बदलत्या हवामानामुळे व अतिरिक्त पावसामुळे कांदा पिकावरील येणाऱ्या रोगांचं नियंत्रण करणे काही शेतकरी बांधवांना जमलं नाही, त्यामुळे उत्पादन कमी झाले. अलीकडील काही काळातील कांद्याचे गगनाला भिडलेले बाजार असतील आपल्या शेतकरी बांधवांना कांदा पीक लावण्यासाठी आकर्षित करत आहे. परंतु उन्हाळी हंगामातसुद्धा वारंवार हवामान बदलत आहे. ढगाळ हवामान येते, कधी पाऊस होतो आहे, कधी धुकं येतं आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम कांदा पिकावर येणारे जे रोग आहेत त्या रोगांवरती होतो. रोगांना सशक्त असं करत आहे हे हवामान. त्यामुळे आज आपण बघणार आहोत उन्हाळी कांदा पिकावरील येणाऱ्या करपा रोगाचं नियंत्रण, त्याची लक्षणे व त्याच्यावरती असणाऱ्या उपाययोजना. तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो व त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. मित्रांनो, कांदा पिकावर येणारा करपा रोग हा तीन प्रकारचा असतो. त्याच्यामध्ये जांभळा करपा, काळा करपा आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे तपकिरी करपा. तर हे जे करपा आहे तीन प्रकारचे, हे कशा पद्धतीने येतात किंवा त्यांची लक्षणं काय आणि त्यांची उपाययोजना काय करायच्या, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर सर्वप्रथम बघूया आपण जांभळा करपा. तर हा रोग पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये येऊ शकतो. या रोगामुळे पिकाचं 50-70% नुकसान होतं. या रोगामुळे कांदा पिकाच्या पाथीवर सुरुवातीस खोलगट लांबट पांढरे चट्टे पडतात. चट्ट्याचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो. असे अनेक चट्टे पाथीवर पडतात आणि रब्बी हंगामात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात अवकाळी जर पाऊस झाला किंवा ढगाळ वातावरण असेल तर या रोगाची तीव्रता अधिक तीव्र होते. रांगडा हंगामातसुद्धा कांद्यावर देखील या रोगाचा प्रादुर्भाव होतो. म्हणजे रांगडा हंगामातील सुद्धा या जो रोग आहे ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर अशा पद्धतीनं हा रोग येतो. तर त्याच्यावरती उपाययोजना काय करायच्या, तर उपाययोजनामध्ये कांदा पीक असलेले जे शेत आहे ते शेत तणमुक्त ठेवावं. म्हणजे त्याच्यामध्ये गवत वगैरे होणार नाही असं ठेवावं. त्याच्यानंतर मित्रांनो, हा जो रोग आहे हा रोग एका बुरशीमुळे येतो. तर ती बुरशी थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण की ही जी बुरशी आहे ती बुरशी थ्रिप्स या कीटकामुळे किंवा किडीमुळे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जात असते, पसरत असते. म्हणून याचा प्रसार आहे तो झपाट्याने होतो या थ्रिप्समुळं, या किडीमुळं. म्हणून आपण ही कीडसुद्धा आपण कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पिकाची फेरपालट केली पाहिजे. अतिशय महत्त्वाचं आहे की पिकं वारंवार एकाच शेतामध्ये तीच पिकं नको आहे, कांदा पिकं नको आहे, तर ते कांद्याच्या पिकाऐवजी दुसरी पिकं घेतली पाहिजे आणि कांद्याचं जे शेत आहे ते बदललं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर जे नत्रयुक्त खतं आहे त्या नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त जास्त वापर नको, अतिरिक्त जास्तीचा वापर नको. आणि उशिरा कांदा पिकासाठी उशिरा या नत्रयुक्त खतांचा वापर नको. त्याच्यानंतर फवारणीचा जर विचार केला तर मॅनको जे 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पुनर्लागवडीनंतर 30 दिवसांनी, 45 दिवसांनी आणि 60 दिवसांनी फवारणी करावी. मॅनको जे 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात या प्रमाणामध्ये 30 दिवसांनी, 45 दिवसांनी आणि 60 दिवसांनी याची फवारणी केली गेली पाहिजे. लागवड करताना थायरम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. म्हणजे जेव्हा आपण पुनर्लागवड करतो त्यावेळेस थायरम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली गेली तर हा जांभळा करपा आपल्याला आटोक्यात आणण्याकरता त्याचा फायदा होईल. तर अशा पद्धतीनं हा जांभळा करपा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो करपा आपण बघितला, काळा करपा. तर याची लक्षणं कुठले, तर महाराष्ट्रात खरीप हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो. म्हणजे खरीप जे हंगाम आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला, तर त्या हंगामामध्ये याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो काळा करपाचा. सुरुवातीला पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडख्याजवळील भागावर राखाडी रंगाचे टिपके दिसतात.
त्यावर बारीक गोलाकार आणि उबदार ठिपके वाढून काळे पडू लागतात. ठिपक्याचे प्रमाण वाढल्याने पाने काळे पडून वाळतात व त्यानंतर कांद्याचे झाड मरते. अशा पद्धतीनं हा काळा करपा पिकाला, कांदा पिकाला हानिकारक असतो आणि अशा पद्धतीने त्याची लागण होते आणि त्याची लक्षणं अशा पद्धतीनं दिसून येतात. तर त्याच्यावरती उपाय काय करायचे? तर सुरुवातीला कांद्याची पुनर्लागवड करताना गादी वाफ्यावर करावी, जेणेकरून पाण्याचा चांगला निचरा होईल. आणि जमीन निवडताना पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. कांदा लागवड करताना अतिशय महत्त्वाचं आहे की पाण्याचा निचरा होणारी जी जमीन आहे ती जमीन निवडली गेली पाहिजे आपण, जेणेकरून पाण्याचा निचरा होऊन जाईल, पाणी साचून राहणार नाही. त्याच्यानंतर फवारणी करताना मॅनकोजेप 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मी वरतीही सांगितले की मॅनकोजेप जे 25 ग्रॅम आहे हे प्रति 10 लिटर पाण्यात या प्रमाणामध्ये मिसळून फवारणी करावी. आणि त्याच्याबरोबर जे थ्रिप्स आहे ते थ्रिप्स या गवतावरती किंवा कांदापातीवरती कांद्याच्या गाभ्यामध्ये आढळून येतात, तर त्या थ्रिप्सचं कंट्रोल करणे गरजेचं आहे. आणि तणांचं नियंत्रण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तणविरहित शेत ठेवणं हेही गरजेचं आहे. तर हे सगळे जर नियोजन केलं आपण तर काळा करपा आपल्याला ओळखू, त्याच्यावरती नियंत्रण करता येईल किंवा काळा करपा आपल्याला कंट्रोल करता येईल. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा आहे तपकिरी करपा. तर मित्रांनो, या तपकिरी करपा याची लक्षणं काय? या रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच जे बियाणांचे जे बुडक्या म्हणतो आपण त्याला, त्या बुडक्या पिकावरती बाहेरील भागावर दिसून येतो. मी चट्टे पाडतात, त्या चट्ट्याचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान आणि 80 ते 90% आर्द्रता असल्यास या बुरशीची वाढ झपाट्याने किंवा मोठ्या प्रमाणामध्ये होते. 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान आणि 80 ते 90% आर्द्रता हे जर असेल त्याला, तर त्या तपकिरी करपाला हे पोषक आहे आणि त्याच्यामुळे वाढ झपाट्याने होते. त्याच्यानंतर फेब्रुवारी ते मार्च महिन्यात जो अवकाळी पाऊस आहे तो अवकाळी पाऊस जर पडला तर या रोगाची तीव्रता वाढते व पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. म्हणजे हे जे फेब्रुवारी मार्चमध्ये जे अवकाळी पाऊस पडतो याच्यामधलं जे पावसाचं वातावरण हेही त्या तपकिरी करपासाठी पोषक आहे आणि याच्यामुळं मोठ्या प्रमाणात त्याची तीव्रता वाढते आणि पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. तर अशा पद्धतीने या तपकिरी करपावरती उपाय काय करायचे? तर सर्वप्रथम पूर्वमशागत करताना जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. पुनर्लागवड करताना मॅनकोजेप 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व रोपे लावताना त्या द्रावणात बुडून लावे. म्हणजे 5 मिनटं रोपे त्या द्रावणात बुडून ठेवावे आणि नंतर लावावे. शक्यतो जी रोपं आहे त्या रोपांची मुळं जर आपण बुडून ठेवली तर त्याच्यावरती असणारी जी बुरशी अगोदर रोपवाटिकेमधली असणारी बुरशी त्या रोपाबरोबर आली असेल तर त्याचं नियंत्रण करता येतं. त्याच्यानंतर रोपाची पुनर्लागवड केल्यानंतर बुरशीनाशकाच्या 3 ते 4 फवारण्या करायच्या. आता मी इथं काही ठराविकच बुरशीनाशकं सांगितलेले आहे. आपणही काही आपल्याला माहीत असतील किंवा इतरांच्या माहितीप्रमाणे किंवा चांगल्या बाजारामध्ये चांगल्या प्रकारचे बुरशीनाशकं भेटतात ते आपण फवारण्या करून योग्य प्रमाणामध्ये फवारण्या करून आपण काय करू शकता, कंट्रोल करू शकता. तर करपा रोगावरील नियंत्रण करण्यासाठी अजून काही उपाययोजना आहेत, सर्वसाधारण उपाययोजना. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम जेव्हा आपण उन्हाळ्यात नांगरट करतो जमिनीची तर ती नांगरट खोल नांगरट करून घ्यावी, जमीन चांगली तापू द्यावी आणि पिकांची जी फेरपालट आहे ती फेरपालट करावी. त्याच्यानंतर पेरणीपूर्वी बियाणास कार्बनडायझम 2 ग्रॅम आणि कॅप्टन 2 ग्रॅम हे एकत्रित करून प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. जेव्हा आपण रोप तयार करतो त्यावेळेस कार्बनडायझम 2 ग्रॅम आणि कॅप्टन 2 ग्रॅम एकत्रित करून प्रति 1 किलो बियाणं कांद्याचं बियाणं याला बीज प्रक्रिया करावी आणि नंतरच कांदा चं जे बी आहे ते बी रोपवाटिकेमध्ये पेरावं किंवा टाकावं. त्याच्यानंतर कांद्याच्या रोपवाटिकेत रोपांचे उगवण झाल्यानंतर 15 दिवसातून मॅनकोजेप 25 ग्रॅम अधिक डायमेथॉइट 15 मिली अधिक त्याच्यामध्ये 10 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे 2 वेळा फवारणी करावी. मॅनकोजेप 25 ग्रॅम अधिक डायमेथॉइट 15 मिली अधिक त्याच्यामध्ये 10 मिली स्टिकर असं 10 लिटर पाणी याप्रमाणे 2 वेळा फवारणी करावी जेव्हा रोपवाटिकेत असेल तेव्हाच. त्याच्यानंतर कांद्याच्या रोपाची लागवड करण्यापूर्वी ही रोपे मॅनकोजेप 25 ग्रॅम किंवा कार्बनडायझम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात द्रावणात बुडून करावी. म्हणजे याचं द्रावण करावं आणि या द्रावणात बुडून रोपे बुडवावी, मुळं बुडवावी किंवा पूर्ण रोप 1-5 मिनटं बुडू द्यावं आणि नंतरच पुनर्लागवड करावी. त्याच्यानंतर मित्रांनो, कांद्यावरील कर्परोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लक्षणे दिसताच 10 ते 15 दिवसाच्या अंतराने वर सांगितल्याप्रमाणे आपण फवारणी करू शकता किंवा आपल्याला माहिती असेल अशा बुरशीनाशकाची चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी करू शकता. मग त्याच्यामध्ये तुमचं कवच वगैरे ही औषधं तुम्ही फवारू शकता. तर या काळातच फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढतो, त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथॉइट 30
टक्के ए सी याची 15 मिली किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन 5% ए सी याची 6 मिली यापैकी एकाची अधिक त्याच्यामध्ये 10 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आलटून पालटून फवारणी करावी. म्हणजे एका आड एक फवारणी केली 10 ते 15 दिवसाच्या अंतराने यापैकी मी वरती सांगितलेल्या याच्यापैकी, तर त्याचा फरक पडतो. तर मित्रांनो, याप्रमाणे योग्य जर नियोजन केलं तर आपल्याला कर्परोगाचं नियंत्रण करणे शक्य होईल. कधीकधी कर्पा या रोगाची तीव्रता अधिक आपल्या पिकामध्ये झाल्यास शेतकरी बांधव खूप फवारण्या करतात, परंतु या रोगाची तीव्रता अधिक असल्या कारणाने रोगाचे नियंत्रण होत नाही आणि शेतकरी भरपूर फवारण्या करतात. यासाठी या रोगाची लक्षणं ओळखली गेली पाहिजे आणि त्यावर सुरुवातीच्या काळातच, म्हणजे रोग येताना किंवा येण्याच्या अगोदर किंवा तशा पद्धतीचं वातावरण झाल्यास, आपल्या लक्षणे आढळल्यास त्यावर उपाययोजना केल्या तर आपल्याला जास्त त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या रोगाच्या उपाययोजनेबद्दल किंवा या व्हिडिओबद्दल जर काही शंका असतील तर त्या शंका कमेंट करा, जेणेकरून मला आपल्या शंकांचं निरसन करता येईल. मित्रांनो, हा चॅनल अजून आपण सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन हे बटन दाबून ऑल हे सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मला आपल्यापर्यंत पोहोचवता येतील. मित्रांनो, आज मी इथेच आपली रजा घेतो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.